नाशिक परिसरातील धरण क्षेत्रात संततधार पाऊस चालू असून या धरणाच्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आल्याने निफाडच्या सायखेडा चांदोरी परिसरात गोदावरी नदीला पूर आला आहे. तरी चांदोरी परिसरातील खंडेराव मंदिराच्या परिसराला पाण्याने वेढा घातला असून सायखेडा येथे बाजारपेठेत देखील पाणी शिरले आहे. पाण्याची पातळी वाढत असून प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली असून या पाणवेली पाण्याला अडथळा ठरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरू शकते. चांदोरी येथे प्रशासनाच्या वतीने पूरपरिस्थितीची पाहणी करण्यात आली असून वेळोवेळी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. वाढत आहे त्या हिशोबाने धरणातून विसर्ग सोडण्यात आलेले आहे, त्यामुळे नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांना आम्ही सावधानतेचा इशारा देत आहोत आणि प्रशासनामार्फत MSEB असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल, सप्लाय असेल, सर्वांना आम्ही सूचना देत आहोत आणि सर्वांना त्या संदर्भात बैठक देखील घेतलेली आहे. तरी ग्रामस्थांनी या सूचनेचे पालन करावे असे प्रशासनामार्फत मी आवाहन करीत आहे. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये समुद्रवरचे धरणं सारणा असेल, गंगापूर असेल, गौतमी असेल, तशी जी त्या ठिकाणी पूर्णक्षमते त्या ठिकाणी 80% भरले, त्याचं पाणी त्या गोदाघाट परिसरामध्ये सोडलेलं आहे. पालखेड धरणातून पण त्या ठिकाणी पाणी असल्यामुळं जवळजवळ 45,000 क्युसेसनी पाणी नांदुरबस धरणातून त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. 10 गेट पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उघडून ठेवलेले आहेत, परंतु या ठिकाणी पाणवेली होत्या, त्या पाणवेलीसुद्धा 2 दिवसापूर्वी काढल्या, पण काही पाणवेली या ठिकाणी अडकलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी मशीनसुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ बोलवलं. संबंधित अधिकाऱ्यांना प्रांत असतील, तहसीलदार असतील, ETA असतील, सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले, त्यांचे तलाठी सर्कल पूर्ण गोदाघाट परिसरामध्ये त्या ठिकाणी गस्त घालत आहेत आणि सर्व जे नागरिक आहेत गोदाघाट परिसरातील जवळ 30-32 गावातील नागरिकांनासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसं घाबरण्याचं काही कारण नाही, परंतु पाणी पाऊस चालू असल्यामुळं निश्चितच त्या धरणाच्या वर एक 1/2 किलोमीटर मोठी टेकडी त्या ठिकाणी तयार झाली, की जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी जाणार नाही. कारण खूप मोठा आपण पूर यापूर्वी त्या ठिकाणी बघितलेले आहेत, परंतु काल पाणी सोडलेलं असतानाच आपण काल 6 वाजताच पूर्ण क्षमतेने गेट त्या ठिकाणी वर करून दिले आणि त्यामधून 30,000, 32,000, आता 47,000 क्युसेसनी पाणी त्या ठिकाणी एका सेकंदाला त्या ठिकाणी चालू आहे. निश्चितच किती जरी पूर आला ते पाणी निघून जाईल आणि प्रशासनाला सुद्धा आपण सांगितलं, जेणेकरून जनतेचे नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशाच पद्धतीने धरणातून पाणी सोडून त्याचं नियोजन करावं, अशा पद्धतीने सूचना संबंधित इरिगेशन असेल, महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी केलेले आहे. लोकनायक न्यूज